स्वागत करीत आहे. दिनांक 19/2/17 रोजी IMA हॉलमध्ये भव्य दिव्य असे शिवचरित्र पूजन करून शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे माननीय जयेश कदम साहेब, प्रमुख व्यक्ती खेळणा साहेब, डॉक्टर रवी मानखेडकर, डॉक्टर विजया माळी, डॉक्टर योगेश ठाकरे, डॉक्टर अजय शिनकर, डॉक्टर अभिजित शिंदे, डॉक्टर नितीन पाटील, डॉक्टर तुषार पाटील व इतर मान्यवर उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवून मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. स्वागत करीत आहे. दिनांक 19/2/17 रोजी IMA हॉलमध्ये भव्य दिव्य असे शिवचरित्र पूजन करून शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे माननीय जयेश कदम साहेब, प्रमुख व्यक्ती खेळणा साहेब, डॉक्टर रवी मानखेडकर, डॉक्टर विजया माळी, डॉक्टर योगेश ठाकरे, डॉक्टर अजय शिनकर, डॉक्टर अभिजित शिंदे, डॉक्टर नितीन पाटील, डॉक्टर तुषार पाटील व इतर मान्यवर उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवून मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. स्वागत करीत आहे. दिनांक 19/2/17 रोजी IMA हॉलमध्ये भव्य दिव्य असे शिवचरित्र पूजन करून शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे माननीय जयेश कदम साहेब, प्रमुख व्यक्ती खेळणा साहेब, डॉक्टर रवी मानखेडकर, डॉक्टर विजया माळी, डॉक्टर योगेश ठाकरे, डॉक्टर अजय शिनकर, डॉक्टर अभिजित शिंदे, डॉक्टर नितीन पाटील, डॉक्टर तुषार पाटील व इतर मान्यवर उपस्थित स्वागत करीत आहे. दिनांक 19/2/17 रोजी IMA हॉलमध्ये भव्य दिव्य असे शिवचरित्र पूजन करून शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे माननीय जयेश कदम साहेब, प्रमुख व्यक्ती खेळणा साहेब, डॉक्टर रवी मानखेडकर, डॉक्टर विजया माळी, डॉक्टर योगेश ठाकरे, डॉक्टर अजय शिनकर, डॉक्टर अभिजित शिंदे, डॉक्टर नितीन पाटील, डॉक्टर तुषार पाटील व इतर छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की तो त्यांनी वेळ काढून आपल्याकरता या कार्यक्रमाला ते हजर राहिले. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा रोल जर या कार्यक्रमात असेल तर तो म्हणजे आपले नॅशनल IMA प्रेसिडेंट वानखेडकर सर. मला माहीत नाही आपण या व्हॉट्सॲपचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे, पण सरांशी आमचा जितका संपर्क झाला सरांनी खूप पॉझिटिव्हली या कार्यक्रमाकरता आम्हाला सपोर्ट केलेला आहे. त्याचप्रमाणे आमची एक छोटीशी टीम आम्ही केली होती, त्याच्यामध्ये अनेक लोक ॲक्टिव्हली होते. जयंत देवरे सर असतील, योगेश ठाकरे असतील, प्रशांत पाटील असेल, पंकज देवरे सर असतील, सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. नजर चुकीने काही नावं राहू शकतात, त्याबद्दल मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि असे अनेक लोक आहेत ज्यांचे नावं घेऊ शकत नाही, पण त्यांचा रोल खूप महत्त्वाचा होता. नॅचरली आमच्या सगळ्यांच्या वाईफ्स त्यांनी टाईम दिला या कार्यक्रम करण्याकरता. त्याच्यानंतर आमच्या हॉस्पिटलचा स्टाफ ज्यांनी बऱ्यापैकी पळापळ केली. निबंध स्पर्धा घेण्याची आयडिया पहिल्यांदाच होती, आम्ही अतिशय प्रिमिटिव्हली तो कंडक्ट केला. पण मला असं वाटतं बऱ्याच प्रोग्राम आपण जसं करतो तसं शिकत जातो. यावर्षी काही आमच्याकडनं चुका झाल्या असतील तर आम्हाला पदरात घ्या, पुढच्या वर्षी यापेक्षाही चांगला प्रोग्राम आपण करूया. सरांनी नातं जोडणारी संस्था आहे, समाजाभिमुख संस्था आहे. डॉक्टर्स हे समाजाभिमुख असावे जेणेकरून डॉक्टर पेशंटचं डॉक्टर समाजाचं नातं चांगलं राहावं, यासाठी ही शिवजयंती साजरी करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. हे फक्त डॉक्टरांचंच नाही तर प्रत्येक मराठी माणसाचं हे कर्तव्य आहे. या ठिकाणी आज आपण एक पण करूया की पुढच्या 19 फेब्रुवारीला दिल्ली IMA भवनामध्ये शिवजयंती साजरी करू. कारण तामिळनाडू सारख्या ठिकाणी जेव्हा आपण बघतो की एका बैलाच्या खेळासाठी सगळे तामिळ लोक एकत्र होतात आणि आपल्याकडे एवढं मोठं दैवत आहे त्याच्यासाठी आपण काय करतो, आपण काही करत नाही, आपण एकमेकांचे पाय ओढतो. आणि इंडियन मेडिकल असोसिएशन मध्ये आज महाराजांचे विचार आचार आणि कृती याची सगळ्यात जास्ती गरज आहे. शाहिरांनी आणि वक्त्यांनी आपल्याला सांगितलं की एक मावळा लाख मावळा, बरोबर. तसा आमचा डॉक्टर सर तुम्हीच म्हटलात, एक डॉक्टर 1000 लोकांच्या बरोबरीचा आहे. आणि ज्या वेळेला या मेडिकल प्रोफेशनवर
विविध प्रकारे अत्याचार हल्ले होतात ते त्यावेळेला महाराजांचा आदर्श ठेवून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लढाई दिली पाहिजे. आणि त्यासाठी जो डॉक्टरांच्या बाजूने तो मावळा. आणि काही जरी वाट चुकले नेताजी पालकरांचं उदाहरण द्यायचं झालं तरी महाराजांनी त्यांना परत सन्मानाने आणलं, आपले नातेसंबंध प्रस्थापित केले. म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन आज महाराजांच्या आदर्शाची या समाजाला खूप गरज आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन नॅशनल लेवलला आरोग्यासाठी खूप काही कार्य करते. इट हॅज गॉट अ ग्रेट सोशल पेस. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर एनिमिया कंट्रोल प्रोग्राम, एनिमिया फ्री इंडिया, आव हॉट चले, सेव द गर्ल चाइल्ड, मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ आणि असे अनेक कार्यक्रम. त्याच्यासोबत गव्हर्नमेंटचे जे काही आरोग्य उपक्रम आहेत त्याच्यामध्ये आय एम एचा आणि इतरही ज्या खासगी स्वयंसेवी संस्था आहेत, वैद्यकीय संस्था आहेत, त्या सगळ्यांचा हातभार आहे. 80% ऑफ द मेडिकल केअर इज हेल्थ केअर इज प्रोव्हाइडेड बाय द प्रायव्हेट सेक्टर. आणि मी अभिमानाने सांगू इच्छिते की इंडियन मेडिकल असोसिएशन हा त्याच्यातला एक मोठा आणि महत्त्वाचा भाग आहे. आपण या ठिकाणी उत्साहात आणि जोशपूर्ण वातावरणात या ठिकाणी आपल्या पाहुण्यांचं स्वागत झालेलं आहे. आपण सगळ्यांचं जोरदार कारण शांती झाली पाहिजे आणि असं विश्व शांती झाली तरच आपण पुढचं जे सत्ययुग येणार आहे, आपण कलियुगात म्हणतो आपण आता, हे सत्ययुग येणं हे आपल्या हातात आहे. आपण जेव्हा सुधारू, आपले जेव्हा विचार सुधारू आणि पॉझिटिव्ह थिंकिंग नेहमी करू तेव्हा आपण सत्ययुगात पदार्पण केलं असं म्हणता येईल. नंतर सत्ययुगात कोण येणार आहे हा क्वेश्चन मार्क आहे, तेव्हा आपण असू नसू आपल्या हातात आहे सत्ययुग आणणं. या पृथ्वीवर सुद्धा आज सत्ययुग घडू शकतं चांगल्या थिंकिंगने. आपण जरी डॉक्टर पेशा आहे पण आपल्या खूप हातात आहे. लोक किती विश्वास ठेवतात, किती याच्याने येतात कोर्टात बी, किती विश्वासाने येतात. आणि कोर्टाने जर तडा दिला काही करून आपण चर्चा बघतो कसं काय काय उपयोग नाही. समाज पुन्हा पोखरतो, पुन्हा गुंडगुरी वाढीवर टाकते, गुन्हेगारी होतात, पुन्हा अदंग मारतो समाजामध्ये, हे नको घडायला. तर अशा प्रसंगी मी एवढंच सांगेन त्या शिवजयंतीनिमित्त ही एक संधी, आपण चांगलं काम करूया समाजासाठी आणि सुधारूया. जय हिंद.